काम करण्यात येईल. सोबतच या ठिकाणी सुपर स्प्रेडर जे आहेत या सुपर स्प्रेडरच्या बद्दल सुद्धा आम्ही त्यांची रॅपिड टेस्ट करता येऊ शकेल काय आणि त्या दिशेने ते करायलाच पाहिजेत अशा पद्धतीचे निर्देश सुद्धा संबंधितांना दिलेले आहेत. गव्हर्नमेंट ऑफिसेस, प्रायव्हेट ऑफिसेस, कमर्शियल एरियाज, शॉपकीपर्स, ट्रेडर्स, इंडस्ट्रीज या सगळ्या ठिकाणी पिरियॉडिक टेस्ट सुद्धा करायला सांगितलेले आहेत. आणि मॉल, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट आणि हॉटेल जे आहेत याच्या संबंधी सुद्धा जे रिस्ट्रिक्शन्स आमचे आहेत त्याचं पालन जर होत नसेल तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल या ठिकाणी. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत. निश्चितच महापौर साहेब या ठिकाणी आहेत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत, तरीही आम्ही याच्यानंतर लोकप्रतिनिधींशी चर्चा करू, व्यापारी वर्गाची चर्चा करू, पत्रकारांशी चर्चा करू, काही आम्ही मेडिकल आणि आयजीएमसीच्या डॉक्टर्स लोकांना विनंती केली आहे की पहिली लाट आणि दुसरी लाट यामध्ये जो औषधाचा जो प्रोटोकॉल असतो, औषध देण्याचा ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल जो आयसीएमआर सांगतो प्रत्येक ठिकाणी तो बदलत असतो आणि आता तिसरी लाट आली असताना त्या प्रोटोकॉलवर क्लिनिकल्स मीटिंग्स घेऊन डॉक्टरांनी तो प्रोटोकॉल तंतोतंत योग्य आहे की नाही आहे की त्याच्यात काही बदल थोडाफार केला पाहिजे, जे औषधं आपण देतो आहोत ते औषधं कुणाला दिली पाहिजेत, कारण मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणात औषधं पेशंट्सला देण्यात आल्यामुळे म्युकरमायसिस झाला होता, तो होऊ नये, पुन्हा तसा प्रकार घडू नये याची सुद्धा काळजी घेण्याच्या संबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत. बाकी सांगण्यासारखं असं काही नाही आहे. जे ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांचं वय 50 वर आहे अशा व्यक्तींनी शक्यतोवर आपल्या घरी राहून वर्क फ्रॉम होम करावं असे सुद्धा निर्देश आहेत. आणि उद्यापासून सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि बाकीच्या ऑफिसेसमध्ये आरटीपीसीआर टेस्ट केल्या करावाच लागतील कंपल्सरी सगळ्या पद्धतीनं. आणि कंपल्सरी करून त्यांच्या टेस्ट होतील, जे निगेटिव्ह आढळतील त्यांनाच त्या ठिकाणी ठेवण्यात येईल, बाकीच्यांना घरी जायला लावण्यात येईल आणि त्यांची होम आयसोलेशनमध्ये रवानगी होईल अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. देखिए कि सबसे पहले तो मैं आप सब लोगों को नववर्ष की हार्दिक बधाई देता हूँ और उम्मीद करता हूँ कि यह नववर्ष आपके लिए अच्छी उम्मीदें लेकर आए, आपका स्वास्थ्य अच्छा रखे. लेकिन जिस प्रकार से पिछला वर्ष बीता और पिछले वर्ष ने कोरोना के कारण जो तकलीफें हम लोगों को सहनी पड़ी, अभी तीसरी लहर भी भारत में आ चुकी है और उससे हमारा प्रदेश भी झुलस चुका है उसमें, और नागपुर शहर भी और जिला भी हम उसमें आ रहा है. ऐसे वक्त हमारे जिले के सभी नागरिक भाइयों बहनों से मेरी विनंती रहेगी कि अपनी जान बचेगी तो अपन और ज्यादा अच्छा काम कर सकेंगे, तो इसलिए पहले हमने हमारी जान बचाने की चिंता करनी चाहिए. क्योंकि यह जो ओमाइक्रॉन यहाँ पर आया हुआ है, यह ओमाइक्रॉन जो है यह बहुत स्पीडीली बढ़ रहा है, उसकी बढ़ने की स्पीड बहुत ज्यादा है और उसके वजह से हम लोगों ने उसको रोक लगाने के कुछ निकष बनाए हैं, उस निकष के अनुसार हम यहां पर काम कर रहे हैं. जहां तक आपने देखा हो कि इस सीजन में सर्दी बहुत ज्यादा है, सर्दी गिरने का जो भी परिणाम है वो आदमी छींकता है या उसका आवाज से, उस खांसी के आवाज से बाहर जाता है तो उससे स्प्रेड हो सकता है अगर उसने पकड़ लिया होगा डिसीज ने, तो इसलिए उसको ध्यान में रखते हुए हम कुछ यहाँ पर चीजें करना चाह रहे हैं, जिसमें स्कूलें हम पेरी अर्बन तक के
1 से 8 तक के जो कक्षा है उसको कुछ दिनों के लिए बंद करने जा रहे हैं, और शासकीय और निम शासकीय और प्राइवेट की जो कार्यालय है उसमें आरटीपीसीआर बंधनकारक होंगे। जिस प्रकार से विधानसभा में हम 2 वैक्सीनेट होने के बावजूद भी हमको आरटीपीसीआर कराकर सुरक्षा के दृष्टिकोण से अंदर जाने दिया गया, उस प्रकार से बंधन यहां पर भी आएगा, क्योंकि बड़े पैमाने पे लोग कार्यालय में आते हैं, उनकी भी हमको सुरक्षा करना जरूरी है। 24 घंटा हमारा कर्मचारी काम करता है, चाहे पुलिस हो, चाहे महानगर पालिका हो, चाहे प्रशासन का हो, चाहे हमारे बिजली कंपनियों का हो, ये 24 घंटा काम करता है। ये कर्मचारियों का भी सुरक्षा करना हमारी जिम्मेदारी है, इसलिए हम उसको भी ध्यान में रखते हुए आरटीपीसीआर टेस्ट का काम किए। जहाँ पे बाजार होते हैं बड़े बड़े, वो बाजारों में हम लोग टेस्टिंग के लिए वहाँ अरेंजमेंट करेंगे, और वहाँ पर भी रैपिड टेस्ट हम करने की कोशिश करेंगे। सुपर स्प्रेडर के बारे में बताया आपने, वो किस तरीके से जांच की जाए, जो सुपर स्प्रेडर्स में क्या क्या आप लोगों ने आइडेंटिफाई किया है? हमने पिछले सेकंड वेव में जिस प्रकार की सुविधाएं इसके बारे में की थी कि सुपर स्प्रेडर स्प्रेडिंग ज्यादा करता है और इसलिए उसकी भी टेस्टिंग होनी चाहिए, तो जो बंधन हम पर लागू है खुद पर, वही बंधन उन पर भी लागू होगा, तो उनकी भी टेस्ट कराने का हमने निर्देश दिए संबंधित प्रशासकीय अधिकारियों को। कुणी शिथिल केले, शिथिल नाही झालेत, निर्बंध कडक आहेत। ज्या पद्धतीचे निर्बंध बाकी ठिकाणी लागले आहेत, खास करून पुण्यात जे निर्बंध लागण्यात आलेत तेच निर्बंध नागपूरमध्ये जवळपास लावण्यात आलेले आहेत, आणि याच्यावरती आज मंत्रालयात बैठक होणार होती, त्या बैठकीनंतर जे काही निर्देश येतील ते शासनाचे ते निर्देश त्याच्यामध्ये पुन्हा हे केले जातील। आणि आमचे मॅरेज हॉल्स आणि हॉटेल्स यावर जे 50 लोक जर दिसले तर त्यांच्यावर कारवाईचे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेत। पहिल्यांदा 10,000 रुपयाचा दंड आम्ही त्यांना करू, आणि त्यांनी जर ते सतत त्या पद्धतीची आमचे निर्बंध त्यांनी पायी तुडवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना बंदीची सुद्धा आदेश देण्यात येते। नाही, आता जे पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीचे निर्बंध आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत। तूर्त एकदम पॅनिक होण्याचं काही कारण नाही, लोकांनी पॅनिक होऊ नये, व्यापारही चालला पाहिजे आणि आम्ही लोकांचं आरोग्याचं रक्षणही केलं पाहिजे, याच दृष्टीने आम्ही या ठिकाणी कारवाई केली। त्याचं उत्तर दिलं आहे मी, काय म्हटलं, ते मी आधीच सांगितलं की पुन्हा मे जो लगा है वो नागपूर में लगेगा, इसलिए कोई उसमें बदलाव नहीं है। सभी जगह ऑक्सीजन पूरी तरीके से उपलब्ध है, और आपको बता दूं